नमस्कार बालमित्र हो, आज आपण माझा शाळेचा पहिला दिवस यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत. जून महिना सुरू झाला, मला शाळा सुरू होण्याची चाहूल लागली. आई व बाबांनी मला शाळेसाठी लागणारे सर्व साहित्य, जसे नवीन गणवेश, दप्तर, नवीन वह्या, बूट, डबा, पाण्याची बाटली इत्यादी आणले होते. मी ही शाळेत जाण्यासाठी खूप उत्सुक होतो. माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो. या दिवशी नवीन गणवेश घालून तसेच नवीन दप्तर घेऊन शाळेत गेलो. माझे मित्रमैत्रीण माझी वाट पाहत होते. मला शाळा, परिसर, शिक्षक इत्यादी पाहून खूप आनंद झाला. या दिवशी शाळेतील सर्व शिक्षकांनी नवीन शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले, आमचेही स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं वाटप केली गेली. आम्हाला सर्व शिक्षकांनी आपली ओळख करून दिली. यानंतर वर्गात गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची ओळख करून दिली. यानंतर मधली सुट्टी झाली. मी माझ्या मित्रांबरोबर जेवण केले, खूप गप्पा मारल्या. उन्हाळी सुट्टीत एकमेकांनी काय मजा केली ती सांगितली. आम्ही सुट्टीत मैदानावर खेळ खेळलो, तसेच आम्ही विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलो होतो. झाडाचे आंबे तोडून खाल्ले. शेवटी संध्याकाळी शाळा सुटली. मला वेळ कसा गेला ते कळलेच नाही. असा हा शाळेचा पहिला दिवस खूप मजेत गेला. हा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. धन्यवाद मित्र हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.